सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तर केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, आमदार वैभव नाईक, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ अध्यक्ष अतुल बंगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भंडारी समाजा मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अत्य हुशार मुलांना मोफत शिबिर आयोजित करण्यात येत आहे दिनांक 24 डिसेंबर 2017. तर सर्व जिल्ह्यातील सर्व स्तरातील मुलांनी त्याचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजपर्यंत जिल्ह्यात असा उपक्रम माझ्या माहितीप्रमाणे उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या नोकरीसंबंधी कोणी घेतला नाही, तर तो आयोजित केला जातोय. त्यासाठी आम्ही संपूर्णपणे त्याच्यासह पाठीशी राहून हा यशस्वीपर्यंत राबू अशी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणून मी सर्व मुलांना त्याचं आवाहन करत आहे. जिल्हा भंडारी महासंघ आणि अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये UPSC MPSC हे मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळसारख्या मध्य ठिकाणी व्हावं अशी संकल्पना मांडल्यानुसार आम्ही 24 डिसेंबरला रविवारी सिद्धिविनायक हॉल कुडाळ हे शिबिर आयोजित केले आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत 1-2 सत्रामध्ये हे शिबिर आहे आणि या शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, त्या केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, आमदार वैभव नाईक हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याशिवाय ह्या ज्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेस घेतात अशा तज्ज्ञ मंडळी आम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या शिबिराला उपस्थित राहणार आहे आणि त्याचा लाभ आमच्या या जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना व्हावा अशी माफक अपेक्षा आमची आहे. आणि त्यानंतर आम्ही जिल्हा भंडारी महासंघ आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ हे नाममात्र म्हणजे आम्ही आयोजन आहे त्याचं, पण सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यानुसार आम्ही हे शिबिर घेत आहोत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आम्ही दौरा केला. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या महाविद्यालयीन संस्था त्या संस्था चालकांनी आणि त्या संपूर्ण असलेल्या त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर जवळपास 1000 विद्यार्थी त्या शिबिराला उपस्थित राहतील अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे.